वेबिनार महासभांऐवजी प्रत्यक्ष महासभा घेण्याच्या भाजपाच्या मागणीला सत्ताधारी शिवसेना आणि महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून सातत्यानं डावललं जात असल्याच्या निषेधार्थ भाजपाचे गटनेते संजय बागुल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नगरसेवकांनी आज ठिय्या आंदोलन केलं, त्यात सत्ताधारी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या महासभा वेबिनारमार्फत घेतल्या जात आहेत. कोरोना आपत्तीमुळे बंद केलेल्या महासभा गेल्या महिनाभरापासून सुरू करण्यात आल्या. आज तिसरी महासभा होती. यापूर्वीच्या महासभेत भाजपाच्या नगरसेवकांचा आवाज म्यूट करणं, नगरसेवकांना बोलू न देणं, विकासकामांविषयी चर्चा न होणं, कोरोनाच्या खर्चाविषयी प्रश्न डावलणं इत्यादी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. या महासभांमुळे ठाणेकरांच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तर सत्ताधारी पक्षाकडून बेकायदा खर्चावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जातोय. याकडे भाजपाचे गटनेते संजय बागुले यांनी लक्ष वेधले. लोकसभा, राज्यसभा आणि विधिमंडळाचं अधिवेशन नुकतंच पार पडलंय. या अधिवेशनाच्या काळात सर्व सदस्य, मंत्री आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र या अधिवेशनानंतर कोरोनाचा उद्रेक झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर राम गणेश गडकरी रंगायतन किंवा डॉक्टर काशीनाथ गणेकर नाट्यगृहात महासभा भरवता येईल अशी मागणी भाजपानं यापूर्वीच केली होती, मात्र त्याबाबत सत्ताधारी शिवसेना आणि महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून दुर्लक्ष केलं जात आहे. महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात वेबिनार महासभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहाबाहेर भाजपानं ठिय्या आंदोलन केलं.